आज आपण श्री तपोवन क्षेत्र चंदनवंदन येथील दुर्मिळ व डोंगरातील स्थळाला भेट देत आहोत। जेव्हा मी या स्थळाची स्मृती ऐकली त्याच वेळेस या स्थळाला भेट देण्याचा मनोमय झाला। ज्या ठिकाणी आपल्या आचरणावर ठाम असणारे श्री दंते गोपाळपास यांनी आपला देह ज्या ठिकाणी ठेवला ते दोन भव्य पाषाणामधील स्थान, देह जाताना दिव्य प्रकाश दिसणे, मागील प्रसंग जसे दुष्काळ, अन्नछत्र, भिक्षा न मिळणे, राजाची डोंगरात भेट, छिन्नस्थळीचा विशेष, स्वामीजींचे वचन, या सर्व गोष्टी डोळ्यापुढे आल्या। मी साताऱ्याला येऊन बाबांकडून येथील स्मृती घेतली। बाबांनी एक जण बरोबर दिला आणि हृदयस्पर्शी असणाऱ्या स्मृतीस्थळाकडे तपोभूमीकडे निघालो। आपण मात्र प्रथम येथील स्मृती श्रवण करूया। चंदन वंदन लालो। मी प्रभाकर पवार, महानुभव पंतस्थान दर्शन या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। माझं परमभाग्य आहे या ठिकाणी परमपूज्य परममहंत श्री सातारकर बाबा, ज्यांना सर्व आदराने बापूजी म्हटलं जातं, त्यांचं दर्शनाचा योग माझ्यासाठी, आपल्या पंथीयासाठी भाग्याचा दिवस आहे आणि अशा बाबाकडून चंदनवंदन स्थानाची स्मृती श्रवण करूया। सत्वाचा उदधी प्रचंड तरधी राजनिधी जो सदा, धाडी पत्र सरोज पत्र नयना तुछत्रधारी तधा, श्रीमन मंगळ मंदिरा यदुवरा येंदिरा वल्लभा, गोपाळा गरुड ध्वजा नरसखा भक्ता जना वल्लभा। साधनदाता श्री चक्रधर महाराजांना प्रथमतः अभिवादन करून, सातारा जिल्हा आहे, फार मोठा त्याला इतिहास आहे, धर्माचा आहे त्याला इतिहास आहे, असं म्हणतात की सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वी एकंदर महानुभावाचे 350 मठ होते असं आमच्या या ठिकाणी किंवदंती असेल किंवा लिखित कुठं असेल मला त्याविषयी काही माहिती नाही, परंतु पुरोसुरींच्या मुखातून ज्यावेळी ऐकलेलं आहे की 350 मठ ह्या सातारा जिल्ह्यामध्ये होते। आमच्या स्वामींचं सूत्र आहे, देशाच्या शेवटी झाडातळी जन्मक्षेपावे। हा जो आमचा जो पश्चिम महाराष्ट्र जो आहे, हा जो चंदन वंदन हा जो भाग येतो की कल्याण खंदार शिन्नर जुन्नर, दक्षिणेला हे आहे ती कृष्णा आहे आणि उत्तरेला नंदुरबार असेल तापी नर्मदा, याच्या मधला जो महाराष्ट्र आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे, हा जो महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्राच्या देशाच्या शेवटी जन्मक्षेपाला जायचं आणि म्हणून त्या काळामध्ये असणारे पूर्वसुरीचे द्वितीय आचार्य पंथाचे भास्कर भट्ट बोरीकर असेल, त्यांच्या समवेत असणारे दंते गोपाळबास असेल, वांद्येश्वर पिढीचे सुद्धा, ज्यांनी वांद्येश्वर पिढी जिथून सुरू झाली त्या ठिकाणी इथून सुद्धा वाईला सुद्धा ते त्या ठिकाणी आलेले आहेत आपलं ध्येय शेपण्यासाठी आणि म्हणून तिथून त्यांना वांद्येश्वर असं नाव पडलेलं आहे। आणि म्हणून थोडासा आपण अन्वय जर पाठीमाग पाहत गेलो तर आज ही या ठिकाणी चंदन वंदन हे दोन किल्ले आहेत, इतिहास प्रसिद्ध किल्ले आहे, छत्रपतींचंही त्या किल्ल्यावरती आगमन झालेलं आहे असा एक इतिहासामध्ये त्या ठिकाणी पुरावा मिळतो, इतिहासामध्ये पुरावा मिळतो त्या ठिकाणी की छत्रपतींचं आगमन झालेलं आहे। कविशर भास असतील, दंते गोपाळ भास असतील, अटन क्रमानं भेक शेपायचा म्हणून ठिकाणी आलेले आहेत। फार मोठा त्याला एक वृद्धाचाराचा असेल, स्मृती आहे, आमची चार प्रमाण आहे, श्रुती स्मृती वृद्धाचार मार्गरूढी आणि पाचवं आमचं वर्तमान आहे। परंतु आचार्य भास्करभट्ट बोरीकर आणि दंते गोपाळबास सह अध्याय आहेत, एक प्रकारचं सरमित्र आहेत, एकमेकाचं परस्पराविषयी प्रेम आहे आणि या ठिकाणी क्षेपधेक क्षेपण्यासाठी पुरंदर प्रांती असा आमच्या स्मृतीस्थळामध्ये उल्लेख येतो। त्यावेळेला सातारा जिल्हा कदाचित असेल नसेल परंतु उल्लेख येतो पुरंदर प्रांती, जसं छत्रपतींच्या काळामध्ये परगाणे होते, सुपे परगाणा येतो, जहागीर दिली जायची, तसं पुरंदर प्रांती या ठिकाणी असा उल्लेख आमच्या स्मृतीस्थळामध्ये येतो। आणि यावेळेला या ठिकाणी ध्येय शेपण्यासाठी आलेले आहेत दंते गोपाळ भास आहेत, भास्कर भट्ट बोरिक आहेत, तेही त्या ठिकाणी अशक्त झाले आहेत, गलितगात्र झालेले आहेत, ध्येय एकदम कृष्य केलेलं आहे स्वामींच्या वचनाप्रमाणे मनुष्य मात्र होऊन असावे।
अशा प्रकार जे कृष्य केलेले मूर्छेहून पडतात दंते गोपाळबास आहेत, त्या ठिकाणी त्याला ते सावध करतात, त्या वैद्याला बोलवतात, त्याला सावध ते करतात आणि त्याला म्हणतात की तुम्ही मला कशासाठी ठेवलंय। त्याला दंते गोपाळ म्हणतात की ईश्वराचा तुम्हाला द्यायचा मूळ धर्म नाही आहे, अजून तुमच्या धर्माचं कार्य करून घ्यायचं आहे। मी थोडक्यात सांगतो, विस्तारपूर्वक मी सांगत नाही आहे। त्यांना सावध केलं, वैद्याने त्या ठिकाणी त्यांना निरूपणही गीता केलेले आहे आणि या मार्गाचा त्यांनी उपदेश मागितला। परंतु भास्कर भट्ट हे तर्कट बुद्धीचे होते, त्यांनी म्हटलं अजून कुठे वेळ गेलेला नाही, त्यांना त्यांनी उपदेश दिला नाही। हा एक अशा प्रकारच्या आमच्या स्मृतीस्थळामध्ये स्मृतीचा उल्लेख येतो। याच्या थोडंसं आपण पुढे गेलो तर दंते गोपाळबास आहेत, आजही त्या ठिकाणी त्यांची एक तपोभूमी आहे, चंदन वंदन। दंते गोपाळबास आहे देह क्षेपण्यासाठी इथं आलेल्या देवांच्या वचनाप्रमाणे पश्चात फारे उठायचं, स्मरण करायचं, विजन करायचं, विज्ञानंतर भिक्षादा जायचं, भिक्षा आल्यानंतर ते भिक्षांना घेऊन यायचं आणि मोठ्या प्रेमानं त्या ठिकाणी परमेश्वराला त्याचा उपहार दाखवून परमेश्वराने दुष्टपूत करून त्या ठिकाणी जे असेल जे मिळालं भिक्षांना असेल ते भोजन करायचं आणि आपली जी दिनचर्या आहे, अटन आहे, विजन आहे, भिक्षा आहे, भोजन आहे, स्मरण आहे, प्रसाद सेवा निद्रा हे सात नित्यविधी सांगितलेले आहेत आणि सात नित्यविधी आपलं आचरण करायचं आणि आपल्या ईश्वरप्रतीचा मार्ग मोकळा करायचा हेच एक ध्येय आहे। कारण देवाने सांगितले की सुख साधने देवन पविजय नायका, दुःखानंच दुःख नासायचं असतं, दुःखे दुःख नासावा हेतू ईश्वरीचा आहे आणि म्हणून अशी अवघड चर्या असं अवघड जे आचरण आहे देवाने सांगितलेलं आहे, अल्पकाळ आहे, करायचं आहे आपल्याला आणि दंते गोपाळ तंतोतंत आचरलेला आहे। कर्मधर्म संयोगाने या भागामध्ये दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना भिक्षांना मिळत नाही आहे आणि भिक्षांनी मिळत नाही म्हटल्यानंतर दोन्ही बाजूने उल्लेख येतात की त्यावेळी माऊली हे गाव त्या काळातसुद्धा होतं, त्यावेळी एक संस्थान होतं। त्या किल्ल्यावरचा जो राजा आहे त्या राजानं त्या ठिकाणी दुष्काळ पडल्यावर अन्नछत्र घातलं होतं, कुठेही अन्न त्यांना मिळालं अन्नछत्रामध्ये गेले आणि भिक्षा शब्द उच्चारला आणि भिक्षा मागितली। परंतु त्या अन्नछत्राचे जे कार्यकारी कार्यकर्ते होते असतील, जे त्यांचे जे चालवणारे त्यांचे सेवक वर्ग असेल, त्यांनी सांगितलं की नियम आहे अन्नछत्राचा की इथंच भिक्षा घ्यायची, इथंच जेवायचं, तर आम्ही तुम्हाला भिक्षा घालू। तर दंते गोपाळबासांनी त्यांना सांगितलं की आम्ही असा आमचा नियम नाही, आम्ही भिक्षा मागतो, नदीच्या काठी जाऊन आम्ही भोजन करत असतो। असं एक दिवस गेला भिक्षा मिळली नाही, दुसरा दिवस गेला त्याही भिक्षा, तिसरा दिवस गेला भिक्षाही मिळाली नाही। ध्येय मुळात स्वामींच्या वचनाप्रमाणे कृष्य झालेलं ध्येय आहे, स्वामींच्या वचनाप्रमाणे कृष्य झालेलं ध्येय आहे। तिसराही दिवस गेला, आमच्या देवांचं सूत्र आहे की एक दिन मिळे, दुसरा दिन मिळे, तिसरा दिन मिळोच नये, अगत्येन मिळूच ये का परमेश्वर आपल्याजवळ घेऊन जातील। तीन दिवस भिक्षांना मिळालेलं आहे, पंच जे प्राण जे आहेत ते हळूहळू क्षीण होत चाललेले आहेत, शरीरामध्ये कुठल्या प्रकारचं त्राण नाही आहे, शक्ती नाही, कुठल्या प्रकारची शक्ती नाही आहे आणि देह प्रेतासारखे दिसे उमटते प्रपंचाचे ठसे, आत्मा उजळे ब्रह्मरसे होय प्रेमास पात्र। ही जी आमच्या कवित्वाची जी कवी कल्पना जी आहे ती खऱ्या अर्थ तंतोतंत दंते गोपाळबासांच्या या आचरणाशी, त्यांच्या विहित विहित आचरणाशी निगडीत आहे असं मला वाटतं। हातामध्ये गाठी घेतली आणि ईश्वराचं स्मरण केलं। आजही त्या ठिकाणी दोन पाषाण मोठे आहेत, आजही चंदनवंदन त्यांची तपोभूमी आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली चिन्हस्थळी त्या पाषाणाखाली ट्यूवर लिहून ठेवलं, येतं चिन्हस्थळी असे। आणि त्या देवाचं स्मरण करीत करीत जसं त्या भंडारेकराने श्रीमूर्तीचं अवलोकन करीत करीत आपलं ध्येय विसर्जलं, तसं त्या परमेश्वराचं स्मरण करीत करीत त्याने आपल्या जीवनाचा शेवट केलेला आहे। आमच्या स्वामींचे सूत्र येतं, तयाचे उठणे बैसणे तुले वाया न वचे, कुठलीही क्रिया केलेली वाया जात नाही आहे। आमचे कवी असं म्हणतात की जो घवरी कपाटी सोडील जीर्ण काया, कैवल्यदानी येई तेथे तयासने आया। हाची ती त्यांची तपोभूमी आहे, आपण याच्याकरता मानतो की त्यांचं एक स्मृतीस्थळ आहे ते दंते गोपाळबासांचं, जे अतिशय तोषाचे पुरुष असतात अशा पुरुषांना नेण्यासाठी स्वतः परमेश्वर येत असतात।
ऐसा से वटो वटो करी दो चार दिस आपले कड़े घाली मग एक दिवस नव्हेरे म्हणून जाऊची लागे ईश्वर दर्शनाला जातो परमेश्वर स्वतः त्याला नेण्यासाठी येतात आणि म्हणून दंते गोपाळबासांची चंदनवंदन ही जी तपोभूमी आहे परमेश्वर त्यांना नेण्यासाठी स्वतः आले असतील आणि परमेश्वरांच्या श्रीचरणाने ती भूमी पवित्र झालेली आहे आणि म्हणून आजही आम्ही सर्व जे मानवाव आहे संत महात्मे असतील आचार्यगण असतील वासनिकगण असतील आजही सातारा आल्यानंतर प्रत्येकजण आवर्जून त्या जे तपोभूमी आहे त्यांचे स्मृतीस्थळ जे दंते गोपाळवासांचं आहे दंते गोपाळवासांचं जे तपो जे तपोभूमी आहे त्या तपोभूमीला भेट देतात याच करता भेट देतात की परमेश्वर त्यांना भेट देण्यासाठी आले ती भूमी पवित्र आहे आपल्या जीवनामध्ये असा कधी योग येईल का त्यांना नेण्यासाठी परमेश्वर आले आपल्याला नेण्यासाठी परमेश्वर कधी येतील का असं जर तुम्ही म्हणाल तर स्मृतीमधलं उदाहरण देतो ज्यावेळी नातोवासांचं देहावासान झालं त्यावेळी आचार्य त्यांना तिथे भेटण्यासाठी गेलेले आहेत आणि प्रमाण तुम्हाला मी याकरता देतो की तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी आचार्य म्हणतात की जे तर नातोचे ध्येय गेले ते तर माझं पटकर घाला आणि याच्याकरता पटकर घाला की गोसावी ते तर विजय केले असे त्या जागेवरती गोसावी ते तर विजय केले असे माझं तिथं पटकर टाका आणि मी तिथं जर बसलो ती भूमी सत्वस्थ झालेली आहे माझ्या अंतकरणाशी देव येईल ही आमची एक स्मृती जी आहे ही स्मृती आचार्यांची आणि दंते गोपाळवासांचं हे जे एक चरित्र तुमच्यापुढे मी मांडतोय याच्यामध्ये एकदम म्हणजे 100% त्याच्यामध्ये साम्य आहे आणि म्हणून आजही ती तपोभूमी दंते गोपाळवासांची जी आहे ती आजही आम्हाला स्मरणीय आहे आठवणीय आहे आणि आमच्या साधनदात्याचं श्रीचरण त्या भूमीला जर लागले असतील ईश्वर त्या नेण्यासाठी आले असतील तर ती भूमीसुद्धा तेवढीच त्या ठिकाणी पवित्र झालेले परमेश्वराच्या श्रीचरणाच्या स्पर्शानं सांगितलेलं आहे कारण येतीच्या संबंधा गेले तिथले ओटे गोटे आत करून तुम्हा नमस्कारणी किंगा महाश्री देमती कैशी द्यावडी स्वामींचं आमच्या सूत्र आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तूला आमच्या स्वामींचा पदस्पर्श झाला असेल ते विशेष असतील आम्हाला पवित्र आहेत ते जळा उपळा उचटे लागती श्रीचरणाचे झटे तरी दुःखा केर फिटे सुखोदयी याच कवित्वाला या ठिकाणी अनुसरून याच कवित्वाची आठवण करून तुम्हाला सांगतो दंते गोपाळबासांची तपोभूमी आहे आचार्य भास्कर भट्ट बोरीकर त्यांना शोधत आले आणि पाहिलं की हे त्यांचं गेलेलं आहे लिहिलेलं आहे तर छिन्नस्थळी असे त्या ठिकाणी छिन्नस्थळी असे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक कथा मला श्लोक आठवत नाही तो ते त्या ठिकाणी काव्य केलं जसं की नाथ नागायसांच्यावरती त्यांनी काव्य केलं तशा प्रकारचं त्यांनी त्याला दुःख भावलं विरह भावला की त्यांचं हे त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो विरह भावला आणि त्या ठिकाणी तो विरह त्यांनी भावला दुःख केलं की आपल्या अगोदर देवदर्शनाला गेले आणि तिथून ते निघून गेले अशा प्रकारचा एक वारसा पूर्वजांचा वारसा आहे एक तपोभूमीचा वारसा आहे त्यांच्या आचरणाचा त्यांच्या तपश्चर्याची फलश्रुती आणि म्हणून दंते गोपाळबासांची तपोभूमी असंच आज आम्ही त्या चंदनवंदन हे नाव तर आहेच परंतु त्याला त्या ठिकाणी तपोभूमी समजतो आणि आजही तुम्हाला मनोमन त्यांची आठवण करून ते परमेश्वर करुणा भागतो की ईश्वरा माझ्यासुद्धा देहाचा अंतपक्ष अशा प्रकारे व्हावा ज्या प्रकारे त्यांनी देव आठवत त्या ठिकाणी त्यांचे आपलं ध्येय त्यांनी विसर्जिलं अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम गीतेच्या सूत्राला अनुसरून हीच त्या ठिकाणी प्रार्थना मी सुद्धा करतो की आपलासुद्धा ध्यान तशा प्रकारचा व्हावा त्या परमेश्वराची आठवण करीत आपला दोष आठवीत आपल्या परमार्गाचं आपल्या गुणनिमित्ताचं सर्वांचं गुण आठवीत आपल्याही त्या ठिकाणी देहाचा ध्यांत व्हावा आणि म्हणून आज यासारखी छोटीशी मुलाखत देताना पुनश्च एकदा दंते गोपाळबासांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आमचे परमार्ग सेवक प्रभाकरदा पवार आहेत यांचं या ठिकाणी अभिनंदन करून त्यांना दंडवत करून या ठिकाणी माझे हे दोन शब्द मुलाखतीचे याला मी विराम देतो दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम।
एवढी भावपूर्ण या स्थानाची जी लीळा आहे, दंते गोपाळवासाची जी काही तिथली महती आहे, देह कसा सोडला, अशा पद्धतीने जे काही इथं आपल्याला निरूपण केलं, खरोखर हे ऐकण्यासाठी माझं हृदय किंवा मला ते ऐकवणं माझी पात्रता नाही आहे. पण याच भूमीमध्ये ज्या ठिकाणी त्यांना ईश्वर भेटलं, प्रसन्न झालं, त्या भूमीला चंदनवंदन जे काही किल्ला आहे त्या ठिकाणी जाणार आहे. पण केवळ बाबांचाच आशीर्वाद घेऊन आपण तो प्रयाण करत आहो. येणार ना आपण, हेच ते डोंगर रांग दिसते, या डोंगरा रांगेच्या पुढे आपल्याला जायचं आहे. मी या चंदनवंदन डोंगराच्या पायथ्याशी आहे. अतिशय भव्य असायला हे डोंगर आपल्याला दिसत आहे. त्याच्या पायथ्याला मी आलोय. अप्रतिम असं हे डोंगर आपल्याला दिसत आहे. काळंगवाडी हे साताऱ्याहून 30 ते 32 किलोमीटर अंतरावर आहे व साताऱ्याहून भुईज जाम मार्गे साधारण 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. आज अशा एका दुर्मिळ ठिकाणी आपण भेट देत आहोत, जे की चंदन वंदन या स्थानाला आपण भेट देत आहोत. अतिशय घनदाट असं हे जंगल आहे. अतिशय परिश्रमातून सध्या आपण त्या जंगलाकडे जात आहोत. अवघड स्थानाकडे सध्या मी आणि राकेश दादा सध्या बरोबर चाललेलो आहोत. आणि त्यांचं मनोदय अतिशय स्ट्रॉंग आहे. अशा ठिकाणी क्वचितच दर्शन घडतंय आपल्याला. दोन जे काही पाषाण आहेत मोठे, आणि त्या पाषाणाच्या जवळ हीच ती दंते गोपाळबास यांची तपोभूमी चंदन वंदन महानुभव पंथीयासाठी मोठी गौरवाची बाब आहे. मित्रांनो, आपण अतिशय अतिशय भाग्यवान आहोत. तेवढंच नाही, ते खाली जे आहे त्याही साईडला आपल्याला दाखवतो. हेच ते भव्य मोठे दोन पाषाण ज्याचा उल्लेख स्मृतीस्थळामध्ये आलेला आहे. जवळच आणखी एक तिसरा अतिभव्य पाषाण आहे, पण त्याचा उल्लेख नाही, ते पाहूया. गोपाळ दंतेवास या ठिकाणी आलेले होते. त्यांचा जो काही इतिहास आहे ते आपण सर्व जाणून आहे. या ठिकाणी 3 अतिभव्य मोठे पाषाण आहेत. एक पाषाण या ठिकाणी अतिभव्य आहे. आपल्याला मी वरूनही दाखवणार आहे, साईडचा परिसर दाखवणार आहे, चंदनवंदनचा जो काही परिसर आहे तोही दाखवणार आहे. पण मित्रांनो, हे करत असताना या ठिकाणी एक कपार आहे, आणि ह्या कपारीवरून असं लक्षात येतं की अशा ठिकाणी ही थांबण्याची जागा आहे. या ठिकाणी तुम्हाला ऊन वारा पाऊस यापासून आपलं संरक्षण होतं. दंते गोपाळबास ज्यावेळेस या ठिकाणी आलेले असतील
आणि हा सगळी पवित्र भूमी झालेली आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना इथे जे काही मोक्ष दिलं म्हणावं लागेल ते ठिकाण। आता इथे जी काही कपार आहे या कपारीमध्ये मी सध्या जात आहे आणि आतलाही परिसर कसा आहे तेही मी तुम्हाला दाखवतोय। भव्य मजबूत अशी ही कपार आहे। आतमध्ये हा जो काही खडक आहे हा पाषाण आहे, अति अति मजबूत आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या ठिकाणी मोठ हा होल दिसत, हा पाण्याची जागा असावी इथे। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात अति भव्य असं हे पाषाण आहे। या ठिकाणी जे कपार आहे, कपारीच्या खाली इथे सिमेंटने एक ओटा केलेला आहे। बरेचसे लोक इथं स्मरणासाठी शांततेसाठी इथं बसतात। अतिशय अतिशय सुंदर अशी ही जागा आहे। मी देखील या ठिकाणी थोडं वेळ शांत बसतोय। तर आता हे जे सर्वात मोठं पाषाण आहे हे आपण सगळ्या बाजूने पाहिलंय। अनेक ठिकाणी कपारी आहे आणि आपलं एक कुतूहल असेल, गुरुजी आम्हाला वरून हा दगड किंवा हा जो पाषाण आहे कसं दिसतंय ते पाहायचंय का आपल्याला? चला आपण पाहूया तो। अप्रतिम आहे, अप्रतिम। आता तुम्हाला हे वरून कसं भाग दिसतोय ते मी तुम्हाला दाखवत आहे। आता पाठीमागे जो आपण पाहतोय तो चंदनवंदनचा जो काही डोंगर आहे, परिसर आहे, अति भव्य असं हे आपल्याला दिसत आहे। हो
आपण वंदन येथील जे काही दोन पाषाण आहेत त्या पाषाणाला भेट देऊन आलो आणि खरोखरच एक आगळं वेगळं भावप्रधान असा हा स्मृतिस्थळ या ठिकाणी मला दिसलं आणि या जंगलातून सध्या माझी ही भ्रमंती चालू आहे. अति दुर्गम चंदनवंदन स्थान दाखवण्यासाठी मला ज्यांनी मदत केली ते माझे गुरुवर्य महंत श्री सातारकर बाबा, सैंग्रज बाबा, दयाळ मुने आणि राकेश दादा आणि महानुभव आश्रमातील सर्व भक्तजनांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दंडवत प्रणाम. चंदनवंदन हे काळंगवाडीहून 1 ते 1.25 किलोमीटर अंतरावर व काळंगवाडी ते सातारा 30 ते 32 किलोमीटर व सातारा ते काळंगवाडी भुई जाम मार्गे 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे.